ज्यांच्या जीवावर तुम्ही निवडून आलेला त्या आमदार खासदारांच्या जर आपण चुकीचं वक्तव्य करत असाल तर प्रामाणिकपणे पहिल्यांदा राजीनामा द्या आणि महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊन द्या का तुमची तुम्हाला लायकी माहीत पडेल. धन्यवाद. जय हिंद. रावसाहेब, आपला जन्म देखील या कचऱ्यातूनच झालेला आहे. उगाच उचलली जीभ आणि लावणी टाळायला जरा निवडणुकीला उभे राहा, मग तुम्हाला तुमची लायकी माहीत पडेल. 2 तासापूर्वी विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे 40 आमदार, 10 अपक्ष आमदार आणि 14 खासदार हे कचरा आहे, झाडाची पानगळ आहे अशा प्रकारे चुकीचं वक्तव्य त्यांनी केलं. मला आपल्या माध्यमातून संजय राऊतांना सांगायचं आहे, रावसाहेब आपला जन्म देखील या कचऱ्यातूनच झालेला आहे. याला कचरा तुम्ही म्हणत असाल तर तुमच्यात हिंमत असेल, याच आमदार आणि खासदारांच्या मतांवर आपण राज्यसभेत पोहोचलेला आहात. गेले 2 वेळा सुद्धा मी देखील 2 वेळा आपल्याला मतदान केलेलं आहे, मला देखील बोलण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून जर तुम्हाला तेवढाच कचरा सर्वजण वाटत असतील तर तेवढ्या स्वाभिमानाने उद्याच्या उद्या आपण खासदारकीचा पहिला राजीनामा द्या आणि निवडून येऊन दाखवा. उगाच उचलली जीभ आणि लावणी टाळायला जरा निवडणुकीला उभे राहा, मग तुम्हाला तुमची लायकी माहीत पडेल. आणि म्हणून अशा प्रकारे वक्तव्य करण्याऐवजी जर तुम्हाला हे सर्वजण कचरा वाटत असतील तर या कचऱ्यांच्या मतावर आपण निवडून आलेला पहिल्यांदा उद्याच्या उद्या तुम्ही राजीनामा खासदारकीचा द्या, तर तुमच्या नाही तर निव्वळ आपली बाष्फळ बडबड करायची आणि लोकांना वीट आलंय, तुमच्या चेहऱ्याचा देखील संपूर्ण महाराष्ट्राला वीट आलंय. त्यामुळे तुमच्यात हिंमत असेल तर उद्या 12 तासाच्या आत खासदारकीचा राजीनामा द्या ज्यांच्या जीवावर तुम्ही निवडून आलेला.